कागल तालुक्यातील वंदूर येथील वायगडे मळा येथे आपल्या जन्मदात्या आईचा दारूच्या नशेत वीळ्याने 3 ते 4 वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खून करून घरात बसलेल्या निलेश अशोक वायगडे वय 30 या तरुणाला कागल पोलिसांनी ताब्यात घेतले. सुनीता अशोक वायगडे वय 50 असं दुर्दैवी मातेचं नाव आहे. निलेश वायगडे याच्या मुली वडिलांचे 15 वर्षापूर्वी निधन झाले. तो आणि त्याची आई सुनीता वायगडे हे दोघेच घरी राहत होते. त्याला 3 एकर बागायती शेती असूनही शेती न करता रोजगाराला जात होता. तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. तो ऊसतडीचं काम करायचा. काल दारूच्या नशेत त्यानं घरासमोरच्या रस्त्यावर दगड आडवं टाकून रस्ता बंद केला होता. तसेच रस्त्यावर कचरा देखील पेटवला होता. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. बुधवारी मध्यरात्री आई घरात झोपलेली असताना नशेत त्यानं वीळ्यानं 3 ते 4 वार करून तिला ठार केलं. त्यानंतर तो रात्री दारातच झोपला. वार इतके जोरदार केले की रक्ताच्या चिळकांड्या भिंतीवर आणि भांड्यावर उडालेल्या होत्या. तसेच जमिनीवरही मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता. रक्त त्यानं पुसूनही काढण्याचा प्रयत्न केला. सकाळी तो उठून पुन्हा मद्यप्राशन केल्यानंतर जवळच राहत असलेल्या चुलत भावाकडे जाऊन आई उठत नाही म्हणून सांगू लागला. चुलत भावानं घरी येऊन पाहिल्यानंतर त्यानं डॉक्टरांना बोलावून घेतलं. डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचं सांगितलं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी येऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.